मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुमच्यासाठी टेस्टी आणि क्रिस्पी अशी एक नॉनव्हेजची रेसिपी घेऊन आले आहे, कोळंबी फ्राय. चला तर मग ही कोळंबी फ्राय कशी बनवायची ते पाहूया. कोळंबी फ्राय साठी इथे मी घेतले 10 ते 12 मोठ्या आकाराची कोळंबी, 12 ते 15 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 1/2 चमचा हळद, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, 1 छोटा चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा मीठ, 1 टेबलस्पून धणे, 1/2 लिंबा एवढी चिंच आणि कोळंबी फ्राय करण्यासाठी तेल. सुरुवातीला आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, आलं, धणे आणि चिंच यांची थोडस पाणी टाकून बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे मी बारीक पेस्ट करून घेतली आहे. आता आपल्याला कोळंबीला मॅरिनेशन करून घ्यायचं आहे. इथे मी ही कोळंबी घेतली आहे. कोळंबीच्या वरच्या भागाला जो काळा धागा असतो तो काढून कोळंबी 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. यामध्ये आता मी हळद, गरम मसाला, लाल मिरची पावडर, मीठ, आणि हे जे तयार वाटण आहे ते मी याला आता लावून घेते. हे सर्व आता व्यवस्थित या कोळंबीला लावून घ्यायचं. हे सर्व मसाले मी कोळंबीला लावून घेतलेले आहेत. याला आता आपल्याला 1/2 तास मॅरिनेशन साठी साईडला ठेवायचं आहे. 1/2 तास झालेला आहे. कोळंबी व्यवस्थित मॅरिनेट झालेली आहेत. आता याला आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे. इथे मी 1 वाटी रेग्युलर रवा घेतलेला आहे, 1 टेबलस्पून जाडसर असं तांदळाचं पीठ आणि चिमूटभर मीठ. हे सर्व आपल्याला एकत्र एका प्लेटमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हे कोटिंग आता रेडी झालेलं आहे. आता आपण कोळंबी फ्राय करून घेऊया. कोळंबी फ्राय करण्यासाठी गॅसवर आपल्याला एक पॅन गरम करायला ठेवायचा आहे. त्यामध्ये आपल्याला 4 चमचे तेल काढून घ्यायचं आहे. कोळंबी फ्राय करण्यासाठी आपल्याला थोडं जास्त तेल वापरायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तेल जर चांगलं गरम नसेल तर जे कोळंबीचं वरचं कोटिंग असतं ते निघण्याची शक्यता असते. मॅरिनेटेड कोळंबीमधील एक कोळंबी घेऊन तयार कोटिंगमध्ये ही कोळंबी व्यवस्थित सर्व बाजूंनी कोट करून घ्यायची आणि अलगद दोन्ही बाजूंनी हाताने प्रेस करून घ्यायची. आणि ही जी कोळंबी आहे ती फ्राय होण्यासाठी आता आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. मी आता हे कोटिंग केलेलं तेलामध्ये सोडते. कोळंबी तेलात सोडल्यावर एका बाजूने त्याला पूर्णपणे 5 मिनिटं फ्राय होऊ द्यायचं आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. आता 5 मिनिटं झालेली आहेत. ही कोळंबी एका बाजूने पूर्णपणे फ्राय झालेली आहे. याला आता आपण परतून घेऊयात. परतून घेतल्यावर दुसऱ्या बाजूनेही आपल्याला 5 मिनिटं तशाच पद्धतीने फ्राय करून घ्यायची आहे. आता 5 मिनिटानंतर दुसऱ्या बाजूनेही कोळंबी व्यवस्थित फ्राय झालेली आहे. अशा पद्धतीने कोळंबी दोन्ही बाजूंनी व्यवस्थित छान अशी फ्राय झालेली आहे. आपण आता यांना काढून घेऊयात. अशाच पद्धतीने मी बाकीची कोळंबी फ्राय करून घेते आणि तुम्हाला दाखवते.
अशी ही क्रिस्पी आणि टेस्टी अशी कोळंबी फ्राय खाण्यासाठी रेडी आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, जे पूर्णपणे फ्री आहे, आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।